नमस्ते विद्यार्थ्यांनो आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्तेतील आठवं प्रकरण म्हणजे कुट प्रश्न यावरील स्वाध्याय सोडवत आहोत या व्हिडिओमध्ये पाहूयात एकोणीसावा प्रश्न कवायतीसाठी प्रत्येक दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे चाळीस सैनिक उभे आहेत तर बाराव्या व तेविसाव्या सैनिकामध्ये किती अंतर असेल बाराव्या आणि तेवीस बघा कवायतीसाठी एका रांगेत उभे आहेत समजा ही रांग आहे तुमच्या लक्षात येऊ द्या आता तुमच्या हे सर्व गोष्टी समजत समजत आहेत तुम्हाला दोन मीटर अंतरावर हा एक सैनिक आणि इथं दुसरा सैनिक तर या दोघांमधील हे बघा हे सैनिक असतील तर या दोघांमधील अंतर किती आहे दोन मीटर आहे किती आहे दोन मीटर म्हणजे दोन सैनिकाच्या दरम्यान एक भाग होतो हे निश्चित याप्रमाणे किती सैनिक आहेत चाळीस सैनिक उभे तर बाराव्या व तेवीसाव्या सैनिकामध्ये किती अंतर असेल आता या ठिकाणी मी तिसरा सैनिक उभा केला इथं चौथा समजा आणखी हा एक पाच सैनिक आहे असं समजा हे पाच सैनिक उभे आहेत असं समजा आणि प्रत्येकामध्ये किती अंतर आहे दोन सैनिकामध्ये दोन दोन मीटरचं मग इथं सैनिकांची संख्या एक दोन तीन चार आणि पाच होते आहे पण त्यामधील आंतर जे भाग पडतात एक दोन तीन चार चारच भाग पडतात म्हणजे बघा सैनिक पाच हां आणि त्यातून वजा एक केलं की त्यातले भाग चार भाग होतात मग इथं किती उत्तर येईल काढताना या पाच जर सैनिक उभे असते आणि दोन दोन मीटर जर त्यामध्ये अंतर असतं दो दोघांमध्ये तर चार गुणिले कारण झालेले तयार भाग चार गुणिले दोन बरोबर आठ मीटर आलं असतं पण आपल्याला काय दिलेलं आहे असं की चाळीस तर सैनिक आहेत पण विचारलं कुठलं बाराव्या आणि तेविसाव्या सैनिकामध्ये किती अंतर असेल आता हे सगळे चाळीस सैनिक उभा करण्याची गरज नाही असं करत गेल्यावर आपला वेळ जाणार आहे आता काय करणार आहेत आपण लक्षात घ्या पाच सैनिक असेल तर पाचमधून एक वजा केलं चार चार गुणिले दोन भाग भाग येतात आणि त्यातील दोघांमधील अंतर आता समजा तिसऱ्या तिसरा आणि पाचवा सैनिक यांच्यामधील अंतर किती काढताना आपण काय करणार हे पाच त्याचा क्रमांक वजा हा तिसरा म्हणजे किती भाग आले रे बघा एक आणि दोन भाग आले म्हणजे दोन आणि गुणिली दोन बरोबर किती अंतर येणार आहे चार मीटर याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला विचारलं आहे कुठलं बारावा बारावा आणि किती तेवीस यांच्यामधील अंतर किती मग याच पद्धतीने त्यांच्यामध्ये भाग किती आहेत ते काढूया अगोदर तेवीसमधून बारा वाजा करूयात म्हणजे भाग किती तयार होतात निश्चितपणे अकरा भाग तयार होतात आहे की नाही मग अकरा भाग एका भागातील अंतर किती आहे दो दोन आहे मग काय होईल एकूण अंतर त्यांच्यामधील काय होईल नंतर बरोबर हे अकरा भाग आणि प्रत्येक भागातील अंतर दोन बरोबर बावीस मीटर आणि असा बावीस मीटर असा पर्याय कुठं आहे पाहूयात आपण तर बावीस मीटर हा पर्याय पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला दिसतो आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक वीस एका बागेत गुलाब मोगरा जसवन जाई झेंडू या फुलझाडांच्या रांगा याच क्रमाने आहेत प्रत्येक रांगेत पाच फुलझाडे असल्यास मध्यभागी कोणते फुलझाड असेल हे बघा एका बागेत गुलाब मोगरा विसावा प्रश्न आपला गुलाब त्यानंतर दिलेला आहे गुलाब मोगरा त्यानंतर जास्वंद जाई आणि झेंडू याच क्रमाने म्हटले म्हणजे क्रम बदललाय का सुरुवातीला गुलाब त्यानंतर मोगरा जास्वंद जाई आणि झेंडू हा क्रम कायम ठेवला एक दोन तीन चार आणि पाच प्रत्येक रांगेत पाच फुल फुल आहेत म्हणून म्हणजे एक दोन तीन चार पाच अशी पाचच फुल झाडं आहेत आणि प्रत्येक रांगेत नाव पण पाच फुल झाडांची दिली तर पाचच आहेत आणि त्यांचा क्रम पण हाच आहे तर मध्यभागी कोणते झाड येईल आता प्रत्येक रांगेत पाच फुल झाडं असल्याने मध्यभागी कोणतं झाड येणार आहे कधी पण मध्यभागी तीन नंबरचं झाड हे दोन इकडून आणि हे दोन इकडून पाठीमागं दोन पुढे दोन म्हणजे काय येणार आहे आपलं उत्तर जास्वंद पर्याय कुठं दिलेला आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला जास्वंद दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूयात एकवीसवा प्रश्न एका हम रस्त्यावर प्रत्येक पंधरा मीटर अंतरावर एक याप्रमाणे तीनशे मीटर अंतरावर विजेचे खांब उभारले आहेत तर एकूण किती विजेचे खांब हम रस्त्यावर आहेत आता या ठिकाणी एक रस्त्यावर खांब विजेचे खांब लाईटचे खांब असतात की नाही उजेड पडण्यासाठी ते पंधरा मीटर अंतरावर एक प्रमाणे लावलेले आहेत काही विद्यार्थी विचारतात हम रस्त्यावर म्हणजे काय हम रस्ता म्हणजे वाहतुकीचा जो रस्ता येतो तोच रस्ता हम रस्ता म्हणलं की चुकतात काय हम रस्त्याचा काय वेगळा अर्थ नाही आपण जो आपल्या गावामध्ये जो रस्ता असतो स्ट्रीट लाईट म्हणतो बघा आपण स्ट्रीट लाईट लावते त्याच्यावरती रस्त्यावर स्ट्रीट म्हणजे रस्ता त्याच्यावरती लाईट लावतो आपण आहे की नाही खांब मग तसेच लाईट लावण्यासाठी विजेचे खांब मग एकूण किती अंतराचा रस्ता आहे तर हे बघा हे हा रस्ता आहे समजा आता दुथर्पा दोन्ही बाजूला नसतात रस्त्याच्या एकाच बाजूला विजेचे खांब लावलेले असतात हे तुम्ही अनुभवता आणि इथं आपल्याला सांगितलं पण नाही अंतर किती आहे हे सगळं रस्त्याचं तीनशे मीटर इथून ते इथपर्यंतचा इत रस्ता आहे तीनशे मीटर अंतर विजेचे खांब उभारले आणि दोन खांबामधील अंतर म्हणजे हा खांब आणि हा खांब या खांबामध्ये किती अंतर आहे पंधरा मीटरचं अंतर आहे हो तर आपल्याला एकूण किती खांब तर आपल्याला यासाठी काय करावं लागेल एकूण अंतर पाहावं लागेल एकूण रस्ता रस्त्याची लांबी किती आहे लांबी बरोबर आपल्याला दिलेली आहे तीनशे मीटर आहे बरोबर आणि त्यानंतर दोन खांबामधील अंतर किती आहे पंधरा मीटर मग आपल्याला किती खांब लागतील तर खांबांची संख्या काढायची आपल्याला कसं काढणार आपण खांबांची संख्या काढताना निश्चितपणे एकूणच्या रस्त्याची लांबी आहे तीनशे मीटर भागिले दोन खांबांमधील अंतर प्रत्येक खांबामधील अंतर किती आहे पंधरा मीटर म्हणून हे पंधरानं त्याला भागणार आहे की नाही पंधरा दोन्ही तीस आणि शून्य वीस पण हे येणार आहे का वीस खांब हे असं जर उत्तर लिहिलं हे बघा पर्याय क्रमांक एक एकलाच आहे आपलं आणि मग एकला लिहिलं की आपल्याला वाटतं बरोबर आहे आणि हे निश्चितपणे आपलं चुकलेलं आहे तर काय होईल हे वीस आलं परंतु सुरुवातीचा खांब जो आहे त्याच्या अंतर अंतरस्त करे नाही म्हणून आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल एक मिळवावं लागेल अधिक एक म्हणजे किती खांब लागणार आहे तिथं एकवीस खांबांची संख्या किती असेल एक वीस आणि असं कुठं आहे पर्याय क्रमांक एक, एक दोन मध्ये दे दिलेला आहे आपल्याला म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन आलं लक्षात यानंतर पाहूयात बावीसवा प्रश्न एका रस्त्याच्या दोन्ही कडांना समान अंतरावर झाडे बघा समानातरावर झाडे दोन समांतर रांगामध्ये उभे आहेत पन्नासाव्या झाडाचे स्थान मध्यभागी असल्यास एकून झाडे किती आता रस्त्याच्या दोन्ही कड्यांना बघा एका रस्त्याच्या दोन्ही कडांना समानांतरावर झाडे दोन समांतर रांगामध्ये नीट मग हा समजा हा रस्ता आहे आणि हा दोन्ही बाजूला झाडे लावलेली आहेत मग दोन्ही बाजूला म्हणजे याचा अर्थ काय इथं आणि इथं आणि ते पण समान समांतर अंतरावर आणि समान रांगांमध्ये समांतर रांगांमध्ये म्हणजे याच्याच समोर ही झाड आहे याच्याच समोर हे झाड आहे अशा पद्धतीनं झाडं लावलेली आहेत पन्नासाव्या झाडाचे स्थान रस्त्याच्या मध्यभागी आहे समजा या ठिकाणी झाड आहे याचा क्रमांक पन्नासावा आहे हे झाड चा कितवा क्रमांक आहे पन्नासवा मग याचाच अर्थ काय झाला रे की याच्या पाठीमागं या बाजूला पन्नास झाड आहेत सॉरी एक पन्नासवा आहे म्हणजे एकोणपन्नास झाड एक आहेत त्याचा पन्नासवा क्रमांक आहे आणि इकडं पण किती आहेत एकोणपन्नासच झाड आहेत बरोबर म्हणजे एका बाजूची झाडांची संख्या काढू आपण अगोदर रस्त्याच्या रस्त्याच्या एका बाजूच्या झाडांची संख्या संख्या कशी काढणार हे पाठीमागचे एकोणपन्नास अधिक पुढचे एकोणपन्नास अधिक ते मधलं झाड आहे ते म्हणजे एकोणपन्नास आणि एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव एकूण झाडे किती झाली नव्याण्णव नव्याण्णव झाडं झाली पण कोणत्या बाजूला एकाच बाजूला रस्त्याच्या आपल्याला काय आहे कसे लावलेले दोन्ही कडांना एका कड्यांना लावलेली झाडे झाली नव्याण्णव आता दोन्ही कडांना लावलेली झाडांची संख्या दोन्ही बाजूंना काय असतील मग हे नव्याण्णव गुणिले दुसऱ्या बाजूचे नव्याण्णव म्हणजे गुणिले दोन म्हणजे बघा एक नऊ दोन्ही अठरा आहे की नाही हात चाला एक नऊ लिहून बघा आणि नऊ दोन्ही अठरा आणि एक एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव झाडं आणि बघ बघावं लागेल आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव कुठं आहे ते तर पा हे एकशे अठ्ठ्याण्णव जे आलेलं आहे ते आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेलं यानंतर पाहूया तेवीस उदाहरण एका रांगेत एका मुलानंतर एक मुलगी त्यानंतर दोन मुले चार मुली तीन मुले नऊ मुली या क्रमाने विद्यार्थी उभे आहेत रांगेत शेवटी पाच मुले असतील तर एकूण किती विद्यार्थी रांगेत आहेत तर पहा आपल्याला काय सांगितलं एका रांगेत एका मुलानंतर एक मुलगी म्हणजे बघा आपण मुलासाठी मुलासाठी आपण B, वापर। वापर बी वापरू तर मुलींसाठी लेटर वापरू अक्षर मुलींसाठी बी म्हणजे ब मुलींसाठी आपण जी हे लेटर वापरू म्हणजे गर म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल एका रांगेत एका मुलानंतर एक मुलगी हे बघा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे एका मुलानंतर म्हणजे बी एक नंतर जी एक एका मुलानंतर एक मुलगी त्यानंतर दोन मुले म्हणजे दोन मुले आणि चार मुली चार मुली त्यानंतर तीन मुले hmm. बॉईज तीन आणि गर्ल म्हणजे मुली नऊ या क्रमाने शेवटी पाच मुले आहेत म्हणजे असाच क्रम कायम ठेवलेला आहे पुन्हा मुले चार मुली सोळा त्यानंतर मुले पाच आणि मुली पंचवीस अशा पद्धतीनं हा क्रम आहे मग आपल्याला आहे काय इथं दिले बघा रांगेत शेवटी पाच मुले असतील आता इथं मात्र चूक होऊ शकते आपल्याला शेवटी पाच मग ह्या मुली घ्यायच्या का नाही हा प्रश्न मात्र उपस्थित होतो विद्यार्थ्यांच्या लगेच पण हा क्रम कायम करायचा आहे मुलं झाली की मुले आहेतच असं एक मुलगा एक मुलगी दोन मुले दोनचा वर्ग चार मुली तीन मुले तीनचा वर्ग नऊ मुली चार मुले चारचा वर्ग सोळा मुली आणि शेवटी पाच मुले असतील म्हटल्यावर वाटतं की शेवटी पाच मग पुन्हा काहीच नाही नाही पण क्रम ठेवायचं म्हटल्यावर पंचवीस येणारच आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर लक्षात घ्या आपल्याला मुलं आणि बॉईज आणि गर्ल्स किती आहेत त्याची संख्या काढावी लागेल तर पाहत असताना तुमच्या लक्षात येईल मुलं किती होतात बी असलेले मोजूयात एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे बघा बॉईज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे पाचपर्यंतची बेरीज पंधरा आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि बाकीचे मात्र मुली काय येणार आहेत हे सुरुवातीची एक पुन्हा दोनचा वर्ग चार पुन्हा तीनचा वर्ग जो आहे तो नऊ चारचा वर्ग आहे तो सोळा आणि पाचचा वर्ग आहे तो पंचवीस यांची जर बेरीज केली आपण तर प पंचवीसन सोळा एक्केचाळीस पन्नास पन्नासन चार चोपन्न एक पंचावन्न मुलं पण काढली मुली पण काढल्या आपल्याला विचारलं आहे काय पण एकूण किती विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आणि मुली मिळून तर इथं आपल्या लगेच लक्षात येईल मुलं पंधरा आणि मुली प पंचावन्न असे एकूण किती विद्यार्थी आहेत सत्तर विद्यार्थी आहेत मग सत्तर कुठं आहे आपल्याकडं तर पाहिल्यानंतर दिसतो पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला सत्तर दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूयात आपण चोवीसं उदाहरण काय जीप मोटार ऑटो रिक्षा सायकल या क्रमाने त्रेचाळीस वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली आहेत यातील सव्वीसाव्या स्थानावर कोणते वाहन असेल तर पा कोणते वाहन असेल विचारलंय त्यांचा क्रम काय दिला आहे आपल्याला जीप त्यानंतर मोटार त्यानंतर ऑटोरिक्षा त्यानंतर सायकल अशा प्रकारची चार वाहने आहेत तें आणि त्यांचा क्रम मात्र आपल्याला दिलेला आहे मग किती वाहनं आहेत एकूण एकूण वाहनं आहेत त्रेचाळीस वाहनं आहेत एकूण परंतु आपल्याला विचारलं आहे काय सव्वीसाव्या स्थानावर कोणते वाहनं उभे असेल सव्वीसाव्या म्हटल्यानंतर हे त्रेचाळीस आहेत त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आपल्याला विचारलं आहे सव्वीस तर सव्वीस तर याला अगोदर क्रम द्या एक नंबरला आहे दोन नंबरला मोटार तीन नंबरला ऑटो रिक्षा चार नंबरला सायकल तर मग आपल्याला आहे किती नंबरचा सव्वीस तर काय करायचं त्या क्रमांकावर कोणते वाहन आहे हे पाहण्यासाठी सव्वीसला जेवढी वाहनांची संख्या आहे त्यानं भागायचं चारनं चार, चार सख्ख चोवीस इथं मात्र भाग कितीचा गेला आहे याला महत्त्व नाही बाकी किती उरते याला महत्त्व आहे बाकी किती उरली मग दोन आणि मग दुसऱ्या क्रमांकावर कोणतं वाहन आहे दुसऱ्या क्रमांकावर मोटार म्हणून आपलं काय येणार आहे उत्तरसुद्धा मोटार पर्याय क्रमांक एकला या ठिकाणी आपल्याला मोटार दिलेला आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक हे बघा आता इथं आपल्याला विचारलं होतं सव्वीसाव्या क्रमांकाचं की नाही जर समजा तुम्हाला विचारलं की तेहतीसाव्या क्रमांकाचं कोणतं असेल वाहन तेहत्तीस तर तुम्ही काय करणार तेहतीसला चार ना अशा प्रकारची उदाहरणं ह्यापूर्वी पण पाहिलेलं आहे आपण हे पहा चार बत्तीस आता बाकी किती उरणार आहे इथं बाकी समजा एक उरलेली आहे आणि मग एक नंबरचंच वाहन म्हणजे काय येईल तिथं जीप येईल आल्या लक्षात अशा पद्धतीनं तुम्ही कितीही प्रकारची उदाहरणं वेगवेगळी सोडवू वेग वेग शकतात यानंतर पाहूया पंचवीसावं उदाहरण मनाली संकेत रेहॅणा रेहाणा जॉय व चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत मनालीच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे मनाली आणि रेहाना यांच्या दरम्यान जण आहेत संकेत आणि चित्रा लगतच्या पायऱ्यावर आहेत तर वरून दुसऱ्या आणि खालून दुसऱ्या पायऱ्यावर अनुक्रमे कोण आहेत तर पहा नीट लक्षात घ्या त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे मनाली कोण कोण आहेत नाव लिहू का डायरेक्ट सोडवूयात मनाली त्यानंतर संकेत अरिहाना जॉय आणि चित्रा हे पाच पायऱ्यावर उभे आहेत तर आपण मनाल मनालीच्या लगतच्या वरच्या पायरीवर जॉय आहे मनालीच्या लगतच्या हे समजा इथं मी लिहिलं मनालीच्या लगतच्या पायरीवर जॉय आहे मग इथं लगतच्या म्हटलं की इथं जॉय लिहावं लागेल मला त्यानंतर पहा मनाली आणि रेहना यांच्या दरम्यान दोघे जण आहेत आता मनाली आणि रेहना यांच्या दरम्यान दोघे जण आहेत म्हटल्यानंतर इथं काय करावं लागेल एकतर इथं मनाली आणि रेहना म्हणजे इथं एक जागा सोडून वर रेहना घ्यावी लागेल बरोबर वर रेहना म्हणजे दोघं त्याशिवाय येतील का निश्चितपणे येणार नाहीत किंवा दुसरा दुसऱ्या पद्धतीनं जर करायचं म्हटलं तर आपल्याला जॉय हे मनाली आता दोन जागा सोडून म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी की बघा वाचतानाच बघा मनाली आणि रेहणा रेहाना यांच्या दरम्यान दोघं जण आहेत म्हणजे आपल्याला ते रेहाणा खालच्या बाजूला सुद्धा लिहिता रे, येईल रेह रेहाणा आणि इथं मात्र दो जणांची जागा दो जण कोणीतरी आहेत हे दोन्ही पद्धतीने लिहिता येईल पण आता पुढं पाहूयात काय दिलं इथे संकेत आणि चित्रा लगतच्या पायऱ्यावर आहेत आता बघा या ठिकाणी संकेत आणि चित्रा लगतच्या पायऱ्यावर आहेत म्हटल्यावर आपल्याला इथं लगत घेता येईल का नक्कीच घेणार घेता येणार नाही म्हणून आपल्याला इ ह्या याच्यामध्ये संकेत आणि चित्र दो नाहीच घेता येणार लगतच्या पायऱ्यावर आहेत म्हणून आपल्याला इथं संकेत आणि इथं चित्रा घ्यावं लागेल म्हणजे त्यांचा क्रम कसा झाला जॉय पहिल्यांदा जॉय त्याच्या खालच्या पायरीवर मनाली पुन्हा संकेत चित्रा आणि रेहना रेहना अशा पद्धतीनं क्रम झाला आता विचारलंय काय आपल्याला तर बघा वरून दुसऱ्या पायरीवर वरून दुसऱ्या वरून दुसरी एक आणि दोन कोण आलं रे वरून दुसऱ्या मनाली आणि काय विचारले वरून दुसऱ्या आणि खालून दुसऱ्या खालून दुसऱ्या एक आणि हे दोन कोण आहे चित्रा मनाली चित्रा मग आपल्याला मनाली चित्रा असं पर्याय कुठं ज्वाय रेहना नाही चित्रा म्हणा हे बघा चित्रा म्हणाली इथं मनाली संकेत पण नाही आणि मनाली चित्रा इथं चित्रा मनाली आहे दोनला आणि चारला आहे मनाली चित्र मग कोणतं लिहिणार इथं शब्द पहा अनुक्रमी वरून दुसऱ्या व वर खालून दुसऱ्या पायऱ्यावर अनुक्रमे वरून दुसऱ्याचा आधी आलं पाहिजे वरून दुसऱ्या काय अगोदर मनाली म्हणून आणि खालून दुसऱ्या चित्रा म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे मनाली आणि चित्रा मग असं कुठं आहे बघा पर्यायामध्ये मनाली आणि चित्रा तर आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक चार चारमध्ये आहे अशा पद्धतीनं आपण सर्व उदाहरणे सोडवलेली आहेत आणि कुठप्रश्नामधील रांगेतील स्थान हे पूर्ण भाग सोडवून झालेला आहे धन्यवाद